हेलो फ्रेंड्स, वेलकम, स्वागत है मित्रांनो पुनः एकदा आपलं विवेकानंद क्लासेसमध्ये। मित्रांनो, आपण शब्दार्थ बघतोय अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम 4.4 या लेसनचे। आपण मागच्या लेक्चरपर्यंत जवळपास 44 शब्द बघितले आहेत, आता त्यापुढचे शब्द बघूया। शब्द क्रमांक 45 म्हणजेच 45। शब्द आहे फोकस। फोकस म्हणजे काय? लक्ष केंद्रित करणे असा सर्वसामान्य अर्थ आहे। आता एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष देणे, तुम्ही जर अभ्यास करताय, परीक्षेची तयारी करताय, तर तुमचं लक्ष पूर्ण तुमचा अभ्यासामध्ये असायला पाहिजे। म्हणजे तुम्ही तुमच्या स्टडीला फोकस करताय असा त्याचा अर्थ होतो आहे। आता इथे या आपल्या लेसनमध्ये मेरी कॉमने असंच फोकस हा शब्द वापरलेला आहे की जर मोठमोठे लोक जर गरीब खेळाडूंना मदत करतील तर ते सगळे खेळाडू आपली जी परिस्थिती आहे, आपली जी परिस्थिती आहे गरिबीची, त्याच्याशी मुकाबला न करता ते आपल्या खेळावरच लक्ष केंद्रित करतील आणि जास्तीत जास्त चांगले खेळाडू तयार होतील जर त्यांना स्पॉन्सर मिळाले तर, असा इथे अर्थ वापरलेला आहे। येते लक्षात? आणि फोकस जर तुम्ही समजा एखादा लाईट आहे, त्या लाईटाचा फोकस पडतो म्हणजेच काय? प्रकाश पडतो। तर प्रकाश पडतो म्हणजेच काय? तर एखाद्या गोष्टीवर तो ती गोष्टी हायलाईट करतो त्या प्रकाशाच्या माध्यमातून, तर त्यालासुद्धा फोकस असं म्हटलं जातं। त्यानंतर मित्रांनो पुढचा शब्द बियॉन्ड, BEYOND, बियॉन्ड म्हणजे काय? च्या पलीकडे। एखाद्या गोष्टीच्या पलीकडे असते। आता हा शब्द जास्त करून हॉलिवूडचे जे चित्रपट असतात त्या चित्रपटांकरिता हा शब्द जास्त प्रचलित आहे। म्हणजे त्यांची जी चित्रपटं असतात त्यांच्यामध्ये जे काही त्यांनी दिलेलं असतं ते कल्पनेच्या पलीकडे असतं। बरंच आर्टिफिशियल वर्क असतं, टेक्निकल वर्क्स असतं आणि खतरनाक स्टंट असतात। आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही, कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीचं तिथे त्यांनी चित्रीकरण केलेलं असतं आणि ते सगळं असतं कल्पनेच्या पलीकडे। येते लक्षात? तर इथे आपण याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो की एक सिनेमा आला होता ज्युरासिक पार्क म्हणून, त्यामध्ये डायनोसॉर हा प्राणी उभा केलेला होता आणि डायनोसॉर हा प्राणी अशा पद्धतीने उभा केलेला होता सगळं, म्हणजे एकही त्यामध्ये खरं नव्हतं काही। कम्प्युटराइज सिनेमा होता सगळा, कम्प्युटरच्या माध्यमातून ते प्राणी तयार केलेले होते, त्यांची हालचाल ती रिअल वाटत होते। तर कोण इमॅजिन करू शकतात? तुम्ही आजही तो सिनेमा कुठे एखाद्या चॅनलवर लागला तर तुम्ही बघू शकतात। फार जुना सिनेमा आहे, 20-25 वर्षापूर्वीचा, त्यावेळेस ऑस्कर अवॉर्ड्स त्याला मिळालं होतं। कारण डायनोसॉर या प्राण्याची जी जमात आहे ती संपून गेलेली आहे, आता नाही आहे सध्या, परंतु त्यांनी शोध लावून डायनोसॉर कसे होते, काय करायचे, कसे दिसायचे यांचा शोध लावून मग ते चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला होता। तर ती जी कल्पना होती त्याची आपण म्हणजे त्याविषयी विचार पण करू शकत नाही, म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं जग त्यांनी तयार करून टाकलं होतं आपल्याकरिता। तर अशा पद्धतीने बियॉन्डच्या पलीकडे, किंवा आता एखाद्या बिल्डिंगच्या पलीकडे एखाद्याचं घर असतं, एखाद्या मंदिराच्या पलीकडे एखाद्याचं घर असतं, तिथेसुद्धा हा शब्द वापरला जाऊ शकतो। ओके, त्यानंतर आहे न्यूट्रिशनल। न्यूट्रिशनलचा अर्थ असा दिलेला आहे मित्रांनो इथे, म्हणजे न्यूट्रिशनल म्हणजे पोषणविषयक, म्हणजे आपल्या शरीराला जे काही जसं पोषण मिळतं ज्याच्यामुळे आपलं तब्येत आपलं शरीर सुदृढ राहण्याचं काम होत असतं त्याला न्यूट्रिशनल असं म्हटलं जातं।
जे काही पदार्थ असतात खाण्यापिण्याचे, तर खाण्यापिण्याचे जे काही पदार्थ असतात ज्यातून आपल्याला एका वेगळ्या प्रकारची शक्ती ऊर्जा मिळते आणि आपली जी कामगिरी ती त्या पद्धतीने चांगली होण्यासाठी ते पदार्थ आपल्याला मदत करतात, म्हणजेच ते आपलं पोषण करतात. तर याचा अर्थ आहे पोषणविषयी. ओके, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, पोषणविषयीच्या गरजा किंवा महत्त्व, अशा पद्धतीने पुस्तकामध्ये शब्द वापरलेला आहे. हे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, पोषणविषयक या काही गरजा आहे असं इथे दिलेलं आहे पुस्तकामध्ये आपल्या. त्यानंतर आहे निग्लेक्टेड, दुर्लक्षित केलेले. आता निग्लेक्ट करणे म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. आणि निग्लेक्टेड इथे ईडी लागलेला आहे, त्या ईडीचा अर्थ होतो दुर्लक्षित केलेले. आता इथे पुस्तकामध्ये या पोषणविषयकच हा शब्द दिलेला आहे की निग्लेक्टेड केलेलं आहे बुवा. इंटरव्ह्यूने प्रश्न विचारलेला आहे मेरी कॉम यांना, डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पोषण विषय हा जो आहे भारतीय स्पोर्टमध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचं त्याविषयी दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणजे खेळाडूंना चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन मिळत नाही, पोषण मिळत नाही असं तुम्हाला वाटतं का? असं इथे दिलेलं आहे. तर म्हणून याचा अर्थ इथे दुर्लक्षित केलेला असा आहे. त्यानंतर आहे कंडिशनिंग, बिकमिंग फिट, म्हणजे तंदुरुस्त होणे, निरोगी होणे, फिट होणे, एखादं काम करण्याकरिता योग्य होणे, त्याला फिट असं म्हटलं जातं की एकदम फिट आहे चालणं किंवा धावणे, लवकर थकवाणं येणे, जास्त ऊर्जा मिळणे एखादं काम करण्याकरिता, तर तिथे फिट हा शब्द होतो. तर कंडिशनिंग, कंडिशन म्हणजे परिस्थिती, शारीरिक परिस्थिती. आता या कंडिशनचा अर्थ अटसुद्धा होतो, परंतु इथे धड्यामध्ये याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे. कंडिशनिंग म्हणजे एका वेगळ्या पद्धतीने स्वतःला फिट ठेवणे, स्वतःला तंदुरुस्त ठेवणे. आता हे केव्हा शक्य होऊ शकतं? तर जर चांगले आहार जर घेतले पोषणविषयी खेळाडूंनी तर त्यांची कंडिशन चांगली होऊ शकते. व गेन, पुढचा शब्द आहे 50 नंबरचा, गेन, वाढ करणे. गेन म्हणजे वाढणे, एखादी गोष्ट पटीपटीने वाढणे त्याला गेन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे युजुअल, सामान्यपणे, नेहमीच्या पणे. आता इथे हा जो शब्द आहे हा शब्द एका वेगळ्या पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने तो इथे दिलेला आहे. बघा, इथे वाक्य दिलेलं आहे, मेरी कॉमचं उत्तर आहे, त्या उत्तरामध्ये हा शब्द वापरलेला आहे. आय हॅड टू गेन 3 kg सिन्स आय हॅड टू फाईट इन द 51 kg इव्हेंट इन्स्टीड ऑफ द युजुअल 48 kg दॅट आय फाईट इन. असं ते वाक्य आहे, म्हणजे नेहमी मी 48 किलो वजनामध्ये खेळत होते, परंतु मला 51 किलो वजन गटामध्ये खेळण्याची म्हणजे सांगण्यात आलेलं होतं असं तिथे म्हटलं आहे. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ असं आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला फिरवून सांगतो की नेहमी ज्या आपल्या खेळाडू आहेत मेरी कॉम या 48 किलो वजनी गटामध्ये खेळायच्या, आता त्यांना खेळायचं होतं 51 किलो वजनी गटामध्ये, त्यांना तिथे वजन वाढवायचं होतं 3 किलो. तर तिथे त्यांनी हा शब्द वापरलेला आहे की मी नेहमी 48 किलो वजनामध्येच खेळायचे. तर एखादे काम आपण ज्यावेळेस सामान्यपणे करत असतो, नेहमीप्रमाणे करत असतो, सामान्यपणे आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, सामान्यपणे आपण काहीतरी काम करीत असतो, त्यावेळेस युजुअल वर्क असं त्याला म्हटलं जातं. ओके,
त्यानंतर आहे 52 नंबरचा शब्द रॅदर, च्या व्यतिरिक्त. रॅदर म्हणजे काय? च्या व्यतिरिक्त. रॅदर दॅन, रॅदर दॅन इथे शब्द आलेला आहे, म्हणजे आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड हेल्दी फूड रॅदर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स, असं वाक्य आहे. म्हणजे मी माझं वजन हे वाढवलं योग्य तो आहार घेऊन, म्हणजे योग्य तो आहार घेऊन मी माझं वजन वाढवलं आणि मी इतर जे पदार्थ आहे ते खाण्याच्या व्यतिरिक्त मी चांगलेच पदार्थ खाल्ले, असं इथे म्हटलं आहे. म्हणजे जे पदार्थांमुळे वजन वाढतं किंवा चरबी वाढते ते खाण्यापेक्षा, म्हणजे त्या खाण्याच्या व्यतिरिक्त मी काय केलं तर योग्य ते आहार घेतला आणि माझं वजन वाढवण्याचा मी प्रयत्न केला. इथे रॅदर दॅन अशा पद्धतीने अर्थ स्पष्ट होतो आहे आपला. त्यानंतर आहे 53 नंबरचा शब्द बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. आता इथे सॅच्युरेटेडची स्पेलिंग बघा, एस ए, इथे ए दिलेला आहे, इथे टी यू आर ए टी ई डी आणि फॅट्स, बॅड सॅच्युरेटेड फॅट्स अर्थात अनहेल्दी फॅट्स, आरोग्यास हानिकारक पदार्थ चरबी. म्हणजे जे पदार्थ आहे जे आरोग्यास हानिकारक असतात, फॉर एक्झाम्पल आपण जे पदार्थ खातो बाहेरचे, खास करून लोटगाडी वगैरेवरचे, ते फारच बॅड असतात, फारच वाईट असतात. त्यामध्ये ज्या पद्धतीने तेल वापरलेलं असतं किंवा ज्या पद्धतीने पदार्थ वापरले असतात ते विनाकारण आपलं वजन वाढवण्याचं काम करतात. म्हणजे तसं न खाण्यापेक्षा मी चांगले पदार्थ खाल्ले असं अगोदरच आपण बघितलं आहे. इथे या शब्दाचा अर्थ असाच आहे की अनहेल्दी फॅट्स. फॅट्स या शब्दाचा पण एक स्वतंत्र अर्थ आहे, ज्यामध्ये स्निग्धता असते, वजन वाढतं, फॅट वाढतो आपला, त्याला म्हटलं जातं बॅड सॅच्युरेटेड फॅट्स, म्हणजे आरोग्यास हानिकारक पदार्थ किंवा चरबी. त्यानंतर आहे 54 नंबरचा शब्द ओजी क्यू. आता ओजी क्यूचा हा लॉंग फॉर्म इथे आपण अगोदर लिहिलेला आहे, तुम्ही बघू शकतात, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट म्हणजे ऑलिम्पिक खेळात सुवर्ण शोध, असा त्याचा अर्थ आहे. आता मित्रांनो, ही एक ॲक्च्युली संस्था आहे जी ज्या संस्थेने मेरी कोमला मदत केलेली आहे. म्हणजे तुम्ही जर समजा तुम्हाला मेडिकलचं एक्झाम द्यायचं आहे किंवा इंजिनिअरिंगचं एक्झाम द्यायचं आहे तर एखादी संस्था तुम्हाला ट्रेनिंग देते, एखादा क्लास तुम्हाला ट्रेनिंग देतो आणि मग तिथून तुम्हाला ती मेडिकलची एक्झाम म्हणा किंवा इंजिनिअरिंगची एक्झाम तुम्ही पास आउट करू शकतात तिथून ट्रेनिंग घेऊन. तसं इथे ऑलिम्पिकमध्ये जे खेळ खेळले जातात आणि बुवा तिथे फक्त गोल्ड मेडलिस्ट तयार व्हायला पाहिजे, म्हणजे या संस्थेमध्ये फक्त गोल्ड मेडलच जिंकायला पाहिजे, त्याचा शोध घ्यायला पाहिजे, अशा पद्धतीने खेळाडूंना ट्रेनिंग दिली जायची किंवा तयार केलं जायचं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला जर गोल्ड मेडल मिळवायचं आहे गोल्ड ऑलिम्पिकमध्ये, या संस्थेत जा आणि या संस्थेमध्ये ट्रेनिंग घ्या, असा शॉर्टकटमध्ये त्याचा अर्थ आहे. आणि बरीचशी मदत या संस्थेने मेरी कोम यांना केलेली आहे ते त्यांनी त्यांच्या भाषणातून, त्यांच्या त्या उत्तरातून आपल्याला इथे दाखवून दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट वर्ड्स, स्ट्रेस फ्री. स्ट्रेस फ्री इथे अर्थ दिलेला आहे बघा, तणावमुक्त. आता इथे स्ट्रेस म्हणजे काय? तणाव. आपण बघितलं प्रेशर हा शब्द मागे गेला आपला, त्याचाही अर्थ तणाव होतो आणि याचाही अर्थ तणाव होतो, हा एस टी आर ई डबल एस आणि फ्री म्हणजे मुक्त, म्हणजे एस स्ट्रेस फ्री असा याचा अर्थ निघतो. तर तणावमुक्त जीवन जगणे, तणावमुक्त खेळ खेळणे, जर तुमच्यावर जर काही तणाव नसेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळ खेळू शकतात. इथे मेरी कॉमने एका प्रश्नाचे उत्तर दाखल सांगितलेलं आहे, इथे ते सांगतात की दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग
विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री. म्हणजे ओजी क्यूच्या बाबत हे वाक्य दिलेलं आहे की यांनी ओजी क्यूने माझी बरीच मदत केली, त्यामुळे मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकले तणाव मुक्तपणे. कोणताही तणाव माझ्यावर नव्हता. अशा पद्धतीने त्यानंतर पुढचा शब्द आहे कन्व्हिन्स. कन्व्हिन्सचा अर्थ आहे पटवून किंवा समजवून देणे. पटवून देणे किंवा समजवून देणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एखाद्याला पटवणे किंवा एखाद्याला एखादी गोष्ट समजवणे. समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची डिमांड करायची आपल्या पालकांकडून वडिलांकडून आणि ते तुम्हाला नाकारताय की नाही नाही आता मी ते तुला घेऊ देऊ शकत नाही नंतर, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना ती गोष्ट घेऊन देण्यासाठी समजवतात त्या समजवण्याच्या पद्धतीला कन्व्हिन्स असं म्हटलं जातं. आता पुस्तकामध्ये इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे इंटरव्ह्युअरचा 149 पेजवर आणि त्या प्रश्नामध्ये हा शब्द वापरलेला आहे. तो असा आहे डू यू फाईंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट व्हेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम. म्हणजे मुलं काय करतात मेरी कोमची, की मेरी कोमला टी व्हीवर बघून मेरी कोमची कॉपी करतात आणि आपसापसामध्ये बॉक्सिंग करत असतात, एकमेकांना मारत असतात. तर त्यांना समजवणं तुम्हाला कठीण जातं का बाबा? त्यांना पटवून देणे कठीण जाते का की तुम्ही तसं करू नका असं वगैरे आणि माझी नकल वगैरे करू नका असं इथे सांगण्याचा प्रयत्न ते करत आहे. आणि कन्व्हिन्सचा या शब्दाचा अर्थ असा स्पष्ट होतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा शब्द मदर बॉक्स, म्हणजे आईच्या सहवासात. आता इथे मदर आणि आई, मदर म्हणजेच आई आणि बॉक्स म्हणजे एखादा खोका. एखाद्या खोक्यामध्ये ज्या पद्धतीने आपण एखादी वस्तू ठेवतो तर ती वस्तू त्या खोक्याच्या सहवासात असते. इथेही लक्षात, ती वस्तू त्या खोक्याच्या सहवासात असते. आता यामध्ये काय आहे की यांना प्रश्न विचारण्यात आला की विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना बॉक्सर म्हणून ट्रेनिंग देणार? त्या नाकारतात. त्यामुळे त्यांना आईच्या सान्निध्यातच राहू द्या, आईच्या सहवासातच राहू द्या. प्रश्नामध्ये उत्तर दाखल ते बोलतात की आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑर ॲज ऑफ नाउ जस्ट लेट देअर मदर बॉक्स. त्यांना आईच्या सहवासामध्येच राहू द्या, बॉक्सिंग वगैरे असू नको अशी माझी इच्छा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, 58 नंबरचा शब्द मित्रांनो आता स्टिरो टाईप्स. पुस्तकात अर्थ दिलेलं बघा, अ फिक्स्ड आयडिया हेल्ड ॲज अ कॉमन स्टँडर्ड. अ फिक्स्ड आयडिया हेल्ड ॲज अ कॉमन स्टँडर्ड म्हणजे काय? पारंपरिक चालीरीती किंवा रूढी. आता इथे हा शब्द आपण याला कट करूया अशा पद्धतीने. म्हणजेच ज्या काही महिलांच्या बाबत ज्या काही चालीरीती आहे, ज्या काही सामान्यपणे महिलांच्या बाबत जो काही समज आहे की महिलांनी लग्न करायचं, साडी वगैरे घालून घरकाम करायचं, तर ह्या काय आहे? ह्या आपल्या पारंपरिक कल्पना आहे, पारंपरिक रूढी आहे. तर ह्या सगळ्या स्टिरोटाईप्स, या सगळ्या पारंपरिक चालीरीती फोडून टाकल्या, तोडून टाकल्या कोणी? मेरी कोम यांनी, एक महिला बॉक्सर या नात्याने. म्हणजे महिला एक मुलगी बॉक्सर होईल, पुरुषांशी फाईट करेल, मेडल जिंकेल,
ही कोणी कल्पना करू शकत नाही एका छोट्या गावातून आलेल्या एक मुलीबाबत, परंतु मेरी कॉमने एका छोट्या गावातून येऊनसुद्धा एक मुलगी असूनसुद्धा एवढ्या मोठ्या लेवलवर स्पर्धा करून आपलं जे काही यश आहे ते मिळवलं त्यांनी, आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्या स्टिरोटाईप्स रूढी कल्पना फोडून टाकल्यात. अशा पद्धतीने या शब्दाचा अर्थ इथे स्पष्ट होतो. मित्रांनो, इथे 58 शब्द झाले आपली, पुढची शब्द बघूया. 59th वर्ड आहे मित्रांनो, कॉम्पिट म्हणजे काय? स्पर्धा, कॉम्पिटिशन. कॉम्पिट किंवा स्पर्धा. आता इथे दिलेलं आहे, इंटरव्ह्यूअर प्रश्न विचारते मेरी कॉम यांना, पेज नंबर 150 यू हॅव ब्रोकन सेवरल स्टिरोटाईप्स अबाउट द वुमेन्स इन इंडिया बाय शोईंग दॅट वुमन कॅन कॉम्पीट विथ मेन इन एनी फील्ड. म्हणजे तुम्ही महिलांच्या बाबत सगळ्या काही रूढी कल्पना त्या तोडून टाकल्यात आणि तुम्ही दाखवून दिलं की महिला ह्या पुरुषांनासुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा देऊ शकतात. ओके, अशा पद्धतीने या कॉम्पीटचा अर्थ इथे आलेला आहे, कॉम्पिटिशन करणे, स्पर्धा करणे. शॉर्टकट शब्द वापरलेला आहे इथे, म्हणून आपल्याला थोडंसं वाचावं लागलं. तुम्हीसुद्धा पुस्तक समोर ठेवायचं जेणेकरून तुम्हाला शब्द व्यवस्थित समजेल. त्यानंतर आहे 60 शब्द ट्रेडिशनल, म्हणजेच पारंपरिक. जी परंपरा असते, एक ट्रेडिशन असते, प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही ट्रेडिशन असते. एखादी परंपरा समजा आजोबांकडून सुरू आहे, आजोबानंतर त्यांचा मुलगा करतो, त्यांच्या मुलानंतर त्यांचा मुलगा करतो, म्हणजे आजोबा मुलगा नातू, असं जे एकच काम सुरू असतं त्याला ट्रेडिशन असं म्हटलं जातं. समजा एखादं मोठं दुकान आहे, एखादं मोठं फर्म आहे, ते आजोबा चालवायचे, त्यानंतर वडील चालवतात, त्यानंतर वडिलांचा तो मुलगा चालवतो, ती परंपरा चालू असते, नंतर त्याचा मुलगा त्याला चालवणार असतो, तर त्याला म्हटलं जातं ट्रेडिशन. त्यानंतर आहे मित्रांनो 61 शब्द प्रिफर, म्हणजे प्राधान्य, एखाद्या गोष्टीला प्राधान्य देणे. आता इथे मेरी कॉमला प्रश्न विचारण्यात आलेला आहे शेवटचा, की व्हॉट डू यू प्रिफर बीइंग कॉल्ड सुपर मॉम ऑर सुपर बॉक्सर. म्हणजे तुम्हाला काय ऐकायला आवडेल किंवा काय म्हणायला आवडेल, सुपर मॉम की सुपर बॉक्सर, म्हणजे एक उत्कृष्ट आई की उत्कृष्ट मुष्टियोद्धा, यापैकी तुम्हाला काय जास्त ऐकायला मिळेल? ते साहजिकच उत्तर देतात की सुपर मॉम, मला सुपर मॉम व्हायला आवडेल, अशा पद्धतीने ते इथे उत्तर देतात. तर इथे मित्रांनो आपण जवळपास या धड्यातील 61 शब्द संपवले आहे. आता इथे शब्द संपलेले आहे, परंतु या खाली जे काही जो काही भाग दिलेला आहे धड्याच्या खाली, अवॉर्ड्स अँड रिकग्नायझेशन्स, तो आपण नंतर समजून घेऊया. सॉरी, तो आता आपण थोडेच वेळ समजून घेऊया या शब्दानंतर. ओके मित्रांनो, शब्द अर्थानंतर, वर्ड्सनंतर आपण खाली जे दिलेलं आहे 150 पेजवर काही अवॉर्ड्सच्या बाबत, त्यांच्याबाबत आपण थोडी माहिती घेऊन घेऊया. अवॉर्ड्स अँड रिकग्निशन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स मेरी कॉम यांना मिळालेले आहेत आणि त्यांना वेगवेगळे सन्मान देण्यात आलेले आहे. तर यापैकी त्यांना अर्जुना अवॉर्ड बॉक्सिंगकरिता 2003 मिळालेला आहे. आता मित्रांनो, हा जो अवॉर्ड आहे अर्जुन अवॉर्डची थोडीशी माहिती जाणून घ्या. भारत सरकारची जी काही यूथ अफेअर ऑफ अँड स्पोर्ट जी मंत्रालय आहे, म्हणजे क्रीडा आणि तरुणांकरिता जे काही खातं आहे सरकारचं, त्या खात्यामार्फत हे अवॉर्ड दिलं जातं. राष्ट्रीय
पातळीवरील जे काही खेळाडू असतात त्यांना हे अवॉर्ड दिलं जातं. याची स्थापना जी आहे 1961 करण्यात आलेली आहे, 1961. आणि या अवॉर्डमध्ये जवळपास 5 लाख रुपये कॅश असते आणि एक अर्जुन, महाभारतातील अर्जुन यांचं एक ब्रॉन्झ प्रकारचा एक स्टॅच्यू असतो, अर्थात एक मूर्ती असते, असा तो अवॉर्ड दिला जातो. पुन्हा एकदा जाणून घ्या, द अर्जुन अवॉर्ड्स आर गिवन बाय द मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, टू रिकग्नाइज आउटस्टँडिंग अचीवमेंट इन नॅशनल स्पोर्ट इन्स्टिट्यूट इन 1961. द अवॉर्ड कॅरीज अ कॅश प्राइज ऑफ ₹5 लाख, अ ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ अर्जुना अँड अ स्क्रोल. ओके, तर अशा पद्धतीने अर्जुन अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर त्यांना 2006 पद्मश्री हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. मित्रांनो, आता पद्मश्री हा अवॉर्ड फार मोठा आहे. पद्मश्रीनंतर पद्मभूषण दिला जातो, पद्मभूषण दिल्यानंतर पद्मविभूषण अशा प्रकारचा अवॉर्ड दिला जातो आणि नंतर मग दिला जातो भारतरत्न. मित्रांनो, हा अवॉर्ड फारच महत्त्वाचा आहे. भारत सरकारतर्फे हा अवॉर्ड दिला जातो आणि पद्मश्री हा जो अवॉर्ड आहे, म्हणजे हे जे पारितोषिक आहे, याची सुरुवात 1954 करण्यात आलेली आहे, 1954. आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 2913 लोकांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि भारत सरकारतर्फे हा अवॉर्ड दिला जातो. एक प्रकारचं त्यामध्ये पदक असतं आणि तो फार मोठा सन्मान असतो. तर अशा प्रकारचे अवॉर्ड जे आहे, पद्मश्री, पद्मविभूषण, हे शक्यतो 26 जानेवारीला दिले जातात भारत सरकारमार्फत. त्यानंतर त्यांना मिळालेला आहे कंटेंडर फॉर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2007. म्हणजे 2007 त्यांना राजीव गांधी खेलरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हा जो अवॉर्ड आहे, ह्या अवॉर्डची माहिती जाणून घ्या व्यवस्थित. द राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, ऑफिशियली नोन ॲज राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन स्पोर्ट अँड गेम्स, इज द हायेस्ट स्पोर्टिंग ऑनर ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडिया. द अवॉर्ड नेम इज नेम्ड आफ्टर राजीव गांधी, फॉर्मर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, हू सर्व द ऑफिस फ्रॉम 1984 to 1989. इट इज अवॉर्डेड ॲन्युअली बाय द मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर अँड स्पोर्ट्स. द रिसिपियंट इज आर सिलेक्टेड बाय कमिटी कन्स्टिट्यूटेड बाय द मिनिस्ट्री अँड इज ऑनर्ड फॉर देअर स्पेक्टॅक्युलर अँड मोस्ट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन द फील्ड ऑफ स्पोर्ट ओव्हर अ पिरियड ऑफ 4 ॲट इंटरनॅशनल लेवल. ॲज ऑफ 2020 द अवॉर्ड कंपरायजेस अ मेडॉलियन, अ सर्टिफिकेट अँड कॅश प्राईस ₹25 लाख. बघा, राजीव गांधी अवॉर्ड जो आहे, भारताचे जे पूर्व पंतप्रधान होते श्री राजीव गांधी यांच्या प्रित्यर्थ यांच्या नावाने हा अवॉर्ड दिला जातो भारत सरकारमार्फत. आणि राजीव गांधी हे 1984 ते 1989 या दरम्यान भारताचे पंतप्रधान होते. आणि जे खातं आहे गव्हर्नमेंटचं, स्पोर्ट अँड यूथ अफेअर्स, या म्हणजे तरुणांच्या जे काही कामं वगैरे असतात किंवा तरुणांचे जे काही विकासाची जी कामं असतात, आणि स्पोर्ट जे क्रीडा मंत्रालय असं शॉर्टकटमध्ये आपण त्याला म्हणूया, तर क्रीडा मंत्रालयामार्फत हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो.
हा अवॉर्ड पण शक्यतो 26 जानेवारीच्या दरम्यानच दिला जातो. आणि अवॉर्ड घेणारे जे कोणी असतात तर ते खास करून एका अशा कमिटीमार्फत सिलेक्ट त्यांना केलं जातं, एका विशिष्ट कमिटीमार्फत त्यांचं सिलेक्शन केलं जातं आणि त्यांचा सन्मान केला जातो, ज्यांनी आपल्या खेळामध्ये अतिउत्कृष्ट अशी कामगिरी केलेली असते 4 वर्षांच्या कालावधीमध्ये. म्हणजे 4 वर्षांचा हा कालावधी त्यांचा बघितला जातो आणि 4 वर्षांच्या कालावधीमध्ये जर एखाद्या खेळाडूने अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली असेल तर त्याला हा अवॉर्ड दिला जातो. आणि त्याची ती कामगिरी पण आंतरराष्ट्रीय स्तरावरची बघितली जाते. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर चांगली कामगिरी केलेली असेल तर हा अवॉर्ड त्यांना दिला जातो. त्यानंतर या अवॉर्डमध्ये शक्यतो काय असतं तेही जाणून घेऊया. एक सर्टिफिकेट असतं आणि जवळपास 25 लाख रुपये कॅश, 25 लाख रुपये एवढी प्राईज, म्हणजे एवढी अमाऊंट असते. तर हा सुद्धा अवॉर्ड यांना मिळालेला आहे 2007 मध्ये. मित्रांनो, ही फार महत्त्वाची अवॉर्ड आहे आणि म्हणूनच त्यांचा उल्लेख सुरुवातीलाच आलेला इथे. त्यानंतर त्यांना पुढचा जो अवॉर्ड मिळालेला आहे तो आहे बघा, पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स इन 2007. म्हणजे पीपल ऑफ द इयर म्हणजे वर्षातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असा हा अवॉर्ड आहे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सचा. याविषयी पण थोडीशी माहिती जाणून घेऊया. बघा, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स काय आहे तर हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स इज अन ॲन्युअल रेफरन्स बुक पब्लिश इन इंडिया डॉक्युमेंटिंग वर्ल्ड रेकॉर्ड हेल्ड बाय इंडियन्स. म्हणजे काय की भारतीय नागरिकांमार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर काही वेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स केले जातात, त्यांची नोंद या बुकमध्ये केली जाते, या पुस्तकात केली जाते. आणि हे जे रेकॉर्ड आहे हे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ज्यांनी नाव कमावलेलं असतं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यासाठी हा अवॉर्ड दिला जातो. यामध्ये बघा कॅटेगरी काय काय आहे, तर एज्युकेशन आहे, लिटरेचर आहे, ॲग्रिकल्चर आहे, मेडिकल आहे, सायन्स आहे, बिझनेस, स्पोर्ट, नेचर, ॲडव्हेंचर, रेडिओ अँड सिनेमा. म्हणजे एवढ्या क्षेत्रांमध्ये जर उत्कृष्ट कामगिरी केलेली असेल म्हणजे शिक्षण क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, शेतीसंबंधी, वैद्यकीय क्षेत्रात, विज्ञानामध्ये, व्यवसायामध्ये, क्रीडामध्ये, नैसर्गिक जे काही असेल त्यामध्ये, निसर्गामध्ये त्यांचा साहस, एखादा साहसी पराक्रम केला असेल, आणि एंटरटेनमेंट अर्थात रेडिओ आणि सिनेमा या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लोकांकरिता हा अवॉर्ड दिला जातो. आता हा जो अवॉर्ड आहे याचं जे एडिटर आहे या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे ते बघा वत्सल कौल बॅनर्जी हे आहेत भारतामध्ये, आणि इंग्लिशमध्ये ही बुक लिहिली जाते. आणि नॅशनल रेकॉर्ड्स भारतीयांमार्फत इथे केला जातो, त्यांची नोंद इथे केली जाते. त्यानंतर यामध्ये ही दरवर्षी पब्लिश केली जाते, दरवर्षी पब्लिश केली जाते. याची सुरुवात 1990 पासून केली गेलेली आहे आणि याची जे पब्लिशर आहे म्हणजे याचे जे प्रकाशक आहे ते कोका कोला इंडिया यांच्यामार्फत हे रेकॉर्ड्सची नोंद केली जाते. मित्रांनो, ओके, त्यानंतर अशा पद्धतीने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळालेले आहे. त्यानंतर CNN, IBN अँड रिलायन्स इंडस्ट्रीज रियल हिरोज अवॉर्ड इन 2008. आता CNN म्हणजे काय, तर केबल न्यूज नेटवर्क, इंडियन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क असं यांचं लॉंग फॉर्म आहे. आणि रिलायन्स इंडस्ट्री
रिलायन्स तुम्हाला माहितीच असेल, जिओ फोनमुळे रिलायन्स फार प्रसिद्ध आहे पूर्ण भारतामध्ये. तर या दोघांच्या संयुक्तिक सन्मान यांच्यामार्फत रिअल हिरोज अवॉर्ड, म्हणजे खरे शूर यांच्या असा एक अवॉर्ड दिलं जातं, तो यांना मिळालेला आहे मेरी कोम यांना 2008 मध्ये. ओके, त्यानंतर बघा पेप्सी MTV यूथ AIBA इन 2008. पेप्सी आपल्याला माहितीच आहे, पेप्सी एक कोल्ड्रिंक्स आहे आणि त्यामार्फतसुद्धा अवॉर्ड दिला जातो. तर मेरी कोम यांना हा अवॉर्ड दिला गेलेला आहे 2008 मध्ये. MTV मीन्स म्युझिक टेलिव्हिजन अशा पद्धतीने याचा अर्थ आहे. आणि पेप्सी म्हणजे कोल्ड्रिंक आपलं, ती कंपनी MTV कडून यूथ म्हणजे तरुणांकरिता AIBA ॲमेचर आपण बघितलं याचा अर्थ आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तर तो सुद्धा त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यानंतर मॅग्निफिशन मॅरी AIBA मार्फत हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे 2008 मध्ये. मॅग्निफिशन म्हणजे काय, अतिशय भव्य उत्कृष्ट महिला, अतिशय भव्य उत्कृष्ट महिला त्यांच्यामार्फत हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे त्यांना. तर AIBAचा अर्थ आपण लिहिलेला आहे मित्रांनो शब्दांमध्ये, द ॲम्युचर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन आपण लिहिलेलं आहे, पुन्हा एकदा समजून घ्या. तर म्हणजे हौशी आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा संघटना यांच्यामार्फत मॅग्निफिशन मॅरी हा अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे 2008 मध्ये. म्हणजे अतिशय भव्य अतिशय मोठी अशी मॅरी असं उत्कृष्ट त्यांना एक संबोधन देण्यात आलं आहे. त्यानंतर फेलिस सिटेशन बाय झोमी स्टुडंट्स फेडरेशन ZSF ॲट न्यू लंका YPA हॉल इन 2008. झोमी स्टुडंट हा एक अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे न्यू लंका म्हणजे यंग पीपल असोसिएशन्स हॉल इन 2008. आता हे झोमी काय आहे त्यावर थोडीशी माहिती जाणून घ्या. बघा इथे मी सांगतो आहे आपल्याला, द ब्रिटिश एंटर चीन स्टेट इन 1777 अँड बिगॅन कॉलोनियल ॲडमिनिस्ट्रेशन इन 1892 द ब्रिटिश कॉल्ड द चीन लशल ऑर लुशाई कॉन्फरन्स फॉर द चीन अँड द लुशाई बोथ हिल ट्राईब्स. द ब्रिटिश फेवर युनायटिंग द चीन अँड लुशाई इन टू वन ॲडमिनिस्ट्रेशन, बट द लुशाई रिजेक्टेड द पाम प्लॅन. द लुशाई हिल ट्राईब्स देन टूक अ न्यू नेम मिझो, अ पोएटिक वर्ड फॉर द झोमी. इन 1933 वुंग तुम मंग फाउंडेड द चीन नॅशनल युनियन. इन 1944 द व्हेरियस ग्रुप्स सच ॲज सुक्ते इंडिपेंडन्स आर्मी वेर रेज इन बर्मा. इन 1947 मॉडर्न बर्मा वॉज असेंबल्ड फ्रॉम 5 कंट्रीज इन्क्लुडिंग चीन, कचीन, फेडरेटेड शान स्टेट, कॅरन स्टेट इन बर्मा अकॉर्डिंग टू द पँगलाँग ॲग्रीमेंट. दिस ॲग्रीमेंट आउटलाईन इच स्टेट्स राईट टू बी सेल्फ ॲडमिनिस्ट्रेटेड आफ्टर 10 years फ्रॉम द डेट ॲग्रीमेंट. हाउएवर द युनियन ऑफ बर्मा वॉज पॉलिटिकली कोलॅप्सिंग अँड ॲग्रीमेंट फेल अपार्ट. आता मित्रांनो यामध्ये समजण्यासारखं एकच आहे, ही माहिती थोडी नवीन असल्यामुळे तुम्हाला वाचावं लागलं. ॲक्च्युली इंग्रजांनी ज्यावेळेस 1777 मध्ये प्रवेश केलेला होता चीन स्टेटमध्ये, तर तिथे मिझो नावाची एक जमात होती, जुन्या प्रकारची जमात. तर या जमातीचं नाव झुमी केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो ही एक प्रकारची आदिवासी जमात स्टुडंट युनियन आहे.
आणि आपण बघितलं की मेरी कोम जे आहेत त्यासुद्धा अतिशय मागासलेला जो प्रदेश आहे मणिपूर वगैरे तिथून आलेले आहेत, म्हणजे थोडंसं डोंगरी भाग वगैरे त्या भागामध्ये असतो। तर ज्या पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जमाती असतात आदिवासी, त्या प्रकारचं ही जमात होती तिथे, जिचं नाव नंतर झोमी करण्यात आलं। ॲक्च्युली ओरिजिनल नाव या जमातीचं मिझो होतं, MIZO असं त्याचं अक्षर होतं, परंतु ते काव्यात्मक त्याला रूप देण्यात आलं झोमी स्टुडंट्स फेडरेशन, तर त्यांच्यामार्फतसुद्धा त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे 2008। त्यानंतर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2009 पुन्हा त्यांना देण्यात आला। इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन ॲम्बेसेडर फॉर वुमन्स बॉक्सिंग इन 2009 ॲम्बेसेडर, म्हणजे इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन्सचा ॲम्बेसेडर फॉर वुमन्स बॉक्सिंग इन 2009 म्हणजे महिलांची एक प्रकारे नेतृत्व करणारी बॉक्सिंगमध्ये प्रमुख म्हणून मेरी कोम यांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर सहारा स्पोर्ट अवॉर्ड इन 2010 म्हणजे 2010 उत्कृष्ट महिला क्रीडापटू हा अवॉर्ड सहारा स्पोर्ट अवॉर्ड, म्हणजे सहारा स्पोर्ट, सहारा एक नावाची फार मोठी कंपनी आहे सुब्रत रॉय यांची, त्यांच्यामार्फत 2010 त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू विन गोल्ड ॲट द 2018 कॉमनवेल्थ गेम्स। कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे यामध्ये सगळ्या प्रकारची खेळ खेळली जातात इंटरनॅशनल लेवलवर, आणि तिथे त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे 2018, म्हणजे नुकतंच आपण बघितलं असेल पेपरमध्ये, बातम्या वगैरे पण वाचतो आपण। तर अशा प्रकारे यांच्या अवॉर्ड्सची हिस्ट्री आहे मित्रांनो, आणि अशा पद्धतीने इथे हा जो भाग आहे आपला अवॉर्डचा तो संपलेला आहे, आणि शब्दार्थ पण आपण इथे बघितलेला आहे, सगळं क्लिअर केलेलं आहे। यानंतरचा भाग आपण वर्कशॉपचा बघणार आहोत, तर इथे या लेक्चरमध्ये आपण थांबतो आहे मित्रांनो। धन्यवाद, थँक्यू।